गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासन संवेदनशील आहे दुष्काळ जाहीर झालेल्या सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून मदतीचा पहिला हप्त्यांतर्गत चौतीस कोटी चाळीस लाख चौसष्ट हजार इतका निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे हा निधी तासगाव कवटे महांकाळ जत आठपाडी व खानापूर विटा येथील तहसीलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला आहे त्यावर संबंधित तहसीलदारांनी त्वरित कारवाई करायची आहे असे निर्देश जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी दिले आहेत याबाबत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील म्हणाले खरीप हंगाम दोन हजार अठरा मध्ये शासन निर्णय दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा अन्वयी सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटेमहांकाळ जत आटपाडी व खानापूर विटा या पाच तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आला तेथील पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वाटप करण्याचा निर्णय दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला त्यानुसार सांगली जिल्ह्यातील अडुसष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार इतका निधी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी प्रथम हप्ता चौतीस कोटी चाळीस लाख चौसष्ट हजार इतका निधी प्राप्त झाला आहे तालुका निहाय खरीप गावे यांच्याकरिता मंजूर निधी व कसात वितरित करण्यात आलेला पहिला हप्ता पुढील प्रमाणे जत चोपन्न गावेत चोवीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार पंधरा रुपये बारा कोटी बत्तीस लाख चोवीस हजार पाचशे आठ रुपये कवटे महांकाळ साठ गावे आठ कोटी एकोणपन्नास हजार एकशे त्रेसष्ट रुपये चार कोटी चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी रुपये खाणापूर अडुसष्ट गावे चौदा कोटी तीस लाख सव्वीस हजार चारशे एकोणसत्तर रुपये सात कोटी पंधरा लाख तेरा हजार दोनशे पस्तीस रुपये आटपाडी सव्वीस गावे तीन कोटी शहाऐंशी लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे सत्तर रुपये एक कोटी त्र्याण्णव लाख एकोणचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये तासगाव एकोणसत्तर गावी सतरा कोटी नव्याण्णव लाख पंचवीस हजार त्र्याऐंशी रुपये आठ कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार पाचशे चाळीस रुपये वितरित करण्यात येणारी रक्कम ही बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा